नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डी आर टी लेक्चरच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आहे. पाठीमागच्या लेक्चरला आपण महाराष्ट्राच्या महसूल विभागातर्फे जाहीर करण्यात आलेल्या तलाठी आणि मंडलाधिकारी या दोन भरती परीक्षांच्या संदर्भातील असणाऱ्या काही महत्त्वाच्या घटकांच्या विषयी आपण पाठीमागच्या काही लेक्चर्समध्ये माहिती बघितलेली होती. त्या सर्व घटकांची माहिती तुम्हाला चॅनलच्या पेजवरती भेटेल. त्याचबरोबर काही घटकांची लिंक आपण खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला ते सर्व व्हिडिओ तुम्ही बघू शकता. त्याचबरोबर या सर्व घटकांच्या माध्यमातून आपण परीक्षेला जे विचारले जाणारे महत्त्वाचे प्रश्न आहेत किंवा महत्त्वाचे घटक आहेत त्या महत्त्वाच्या घटकांच्याविषयीच आपण त्या घटकांच्यामध्ये माहिती बघितली. त्यामुळे हे सर्व घटक परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे आहेत. हा आजच्या लेक्चरला आपण जो एक महत्त्वाचा घटक बघणार आहोत तो घटक पाहण्यास सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर तुमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, त्याचबरोबर बेल आयकॉनला प्रेस करा की जेणेकरून तुम्हाला इथून पुढं येणारे जे व्हिडिओचे नवीन नवीन नोटिफिकेशन आहेत त्याची तुम्हाला त्या ठिकाणी माहिती मिळेल. आजच्या लेक्चरला आपण जो एक महत्त्वाचा घटक बघणार आहे तो म्हणजे महाराष्ट्रातील असणारी जी नैसर्गिक घटक आहे त्या नैसर्गिक घटकांच्यामधीलच एक असणारा तो आहे महाराष्ट्रातील पर्वत शिखरे. आता जर आपण या अगोदरच्या काही लेक्चर्समध्ये तुम्ही चॅनलवरती जर बघितलं असेल तर तुम्हाला या ठिकाणी समजेल की आपण महाराष्ट्राची प्राकृतिक रचना बघत असताना महाराष्ट्राच्या प्राकृतिक रचनेचे प्रामुख्याने तीन गटांच्या मध्ये विभाजन होतं. एक पहिला आहे कोकण किनारपट्टी, दुसरा आहे पश्चिम घाट आणि तिसरा आहे महाराष्ट्र पठार. आता जर आपण बघितलं तर सह्याद्रीची पर्वतरांग आणि सह्याद्रीच्या पर्वतरांगेच्या असणाऱ्या उपपर्वतरांगा याच्यामध्ये सातपुड्याची पर्वतरांग, अजिंठ्याची पर्वतरांग, त्याचबरोबर हरिश्चंद्र बालाघाट डोंगररांग आहे, महाशंभू महादेव डोंगररांग आहेत. या प्रत्येक डोंगररांगेत किंवा सह्याद्रीच्या पर्वतरांगेमध्ये अनेक छोटी मोठी पर्वत शिखरं आहेत. त्याच पर्वत शिखरांच्या विषयी आपल्याला आजच्या लेक्चरला या ठिकाणी माहिती बघायची आहे. आता आपल्या महाराष्ट्राची जी समुद्र किनारा आहे त्या समुद्र किनाऱ्याला समांतर असणारी 840 किलोमीटर लांबीची लांब डोंगररांग आपल्या महाराष्ट्राला लाभलेली आहे. हीच डोंगररांग भौगोलिकदृष्ट्या सह्याद्री घाट किंवा पश्चिम घाट म्हणून ओळखली जाते. ही डोंगररांग दख्खनचं पठार आणि कोकण किनारपट्टी या दोन्ही विभागांना वेगळं करण्याचं काम करते. आता ही जी सह्याद्रीची पर्वतरांग आहे या सह्याद्रीची पर्वतरांगेमुळे या ठिकाणी जर आपण बघितलं तर कोकण किनारपट्टी आणि दख्खनचं पठार हे दोन प्राकृतिक विभाग वेगळे झालेले आहेत. आता भारताच्या पश्चिम किनारपट्टीला समांतर असणारी सह्याद्रीची पर्वतरांग आहे, उत्तरेला सातमाळा डोंगररांगेपासून दक्षिणेला कन्याकुमारीपर्यंत ही सह्याद्रीची पर्वतरांग पसरलेली आहे. या पर्वतरांगेपैकी काही शंभू महादेव, सह्याद्री, सातपुडा, नांदेड डोंगर, हरिहरेश्वर, हिंगोली डोंगर, गरमसरू टेकड्या असे अनेक छोटे मोठे पर्वत या डोंगररांगेमध्ये आहेत. आपल्याला याच वेगवेगळ्या डोंगररांगांच्यामध्ये किंवा पर्वतरांगेमध्ये असणारी जी पर्वत शिखरं आहे त्या पर्वत शिखरांच्याविषयी माहिती बघायची आहे. या ठिकाणी आपण पर्वत शिखराचं नाव त्याचबरोबर त्याची उंची मीटरमध्ये दिलेली आहे, त्याचबरोबर ते पर्वत कोणत्या पर्वतरांगेमध्ये येतो हे दिलेलं आहे, कोणत्या जिल्ह्यात येतो आणि त्याचं भौगोलिकदृष्ट्या किंवा परीक्षेच्या दृष्टिकोनातून काय महत्त्व आहे हे आपण या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता आपल्याला आपल्या महाराष्ट्रातील असणारी सह्याद्रीची पर्वतरांग त्याचबरोबर त्याच्या उपडोंगररांगांच्यामध्ये असणारी काही पर्वत शिखरं महत्त्वाचे आहेत. त्या पर्वत शिखरांच्याविषयी आपल्याला उंचीनिहाय माहिती बघायची आहे. या ठिकाणी शिखराचं नाव, उंची त्याची मीटरमध्ये, पर्वतरांग, जिल्हे आणि त्याचं महत्त्व दिलं गेलेलं आहे. या सर्व घटकांच्यामध्ये आपल्याला याची माहिती बघायची आहे. आपल्या महाराष्ट्रातील सर्वात उंच पर्वत शिखर सर्वात प्रथम आपल्याला बघायचं आहे तो म्हणजे कळसुबाई हे आपल्या महाराष्ट्रातील सर्वात उंच पर्वत शिखर ज्याची उंची आहे 1,646 मीटर एवढी आहे. हे जे पर्वत शिखर आहे ते कळसुबाईच्या रांगेमध्ये येतं. कळसुबाईची रांग कुठे येते तर पश्चिम घाटामध्ये येते. याचा जिल्हा असणं आहे अहमदनगर. तर याचं जर वैशिष्ट्य किंवा महत्त्व जर बघितलं तर हे आपल्या महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर किंवा सर्वात उंच शिखर म्हणून कळसुबाई ओळखलं जातं. आता आपल्या महाराष्ट्रातलं दुसरं सर्वात उंच शिखर किंवा दुसऱ्या क्रमांकाचं आहे साल्हेर. याची उंची आहे 1,567 मीटर. याची पर्वतरांग आहे सेलबारी पर्वतरांग आणि याचा जिल्हा आहे नाशिक जिल्हा. साल्हेर हे जे पर्वत शिखर आहे ते नाशिक जिल्ह्यामध्ये येतं. सह्याद्रीच्या पर्वतरांगेतील सर्वात उंच किल्ला म्हणून या साल्हेरची ओळख आहे आणि महाराष्ट्रातील दुसरं सर्वोच्च शिखर म्हणून हे साल्हेरचं शिखर ओळखलं जातं.
म्हणजे आता तुम्हाला परीक्षेमध्ये याच्यावरती दोन प्रकारचा प्रश्न विचारला जाऊ शकतो. एक पहिला म्हणजे सह्याद्री पर्वतरांगेतील सर्वात उंच किल्ला कोणता, तर साल्लेर, आणि महाराष्ट्रातील सर्वात उंच दुसऱ्या क्रमांकाचं सर्वोच्च शिखर कोणतं, तर ते साल्लेर हे आहे. आता आपल्याला तिसरं महत्त्वाचं पर्वत शिखर बघायचं आहे, ते म्हणजे गवळदेव पर्वत शिखर. याची उंची आहे 1522 मीटर. आता हे जे गवळदेव पर्वत शिखर आहे हे माळशेजच्या पर्वतरांगेमध्ये येतं. याचा जिल्हा आहे अहमदनगर. म्हणजे याचं भौगोलिकदृष्ट्या हे पर्वत शिखर अहमदनगर या जिल्ह्यामध्ये येतं. आता या पर्वत शिखराचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य किंवा महत्त्व जर आपण बघायला गेलो तर घनचक्र आणि कात्राबाई माथ्यामधील हे पर्वत शिखर म्हणून ओळखलं जातं. हाही तुम्हाला परीक्षेला या ठिकाणी प्रश्न विचारला जाऊ शकतो. पुढचं पर्वत शिखर आपल्याला बघायचं आहे, ते म्हणजे घनचक्कर पर्वत शिखर. याची उंची आहे 1509 मीटर एवढी आहे. हे जे घनचक्कर पर्वत शिखर आहे माळशेजच्या पर्वतरांगेमध्ये येतं. माळशेज पर्वतरांग अहमदनगर जिल्ह्यातील. आता हे घनचक्कर पर्वत शिखर हे भौगोलिकदृष्ट्या अहमदनगर जिल्ह्यामध्ये येतं आणि महाराष्ट्रातील आपल्या चौथं महत्त्वाचं पर्वत शिखर आहे. आपण पहिलं बघितलं की एक पहिलं कळसुबाई, दुसरं साल्लेर बघितलं, 3 नंबरचं होतं ते म्हणजे गवळदेव, 4 नंबरला घनचक्कर. ही तुम्हाला चारही पर्वत शिखर तुम्हाला या उंचीनुसार लक्षात ठेवणं गरजेचं आहे, कारण याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो किंवा याचा क्रम ही लावण्यासाठी विचारला जाऊ शकतो. त्यामुळे हे तुम्हाला लक्षात ठेवणं तेवढंच गरजेचं आहे. पुढचं पर्वत शिखर आहे धोपड पर्वत शिखर. हे धोपड पर्वत शिखराची उंची समुद्रसपाटीपासून 1472 मीटर एवढी आहे. हे पर्वत शिखर सातमाळ्याच्या पर्वतरांगेमध्ये येतं आणि हे नाशिक जिल्ह्यामध्ये आहे. नाशिकमधील दुसरं सर्वोच्च शिखर म्हणून या धोपड शिखराची उंची ओळख असलेली आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतरचं जे पर्वत शिखर आहे ते म्हणजे तारामती पर्वत शिखर. या पर्वत शिखराची उंची समुद्रसपाटीपासून 1431 मीटर एवढी आहे. हे पर्वत शिखर माळशेज या पर्वतरांगेमध्ये येतं. याचा जिल्हा आहे अहमदनगर जिल्हा. याचं सगळ्यात महत्त्वाचं महत्त्व किंवा वैशिष्ट्य जर आपण बघितलं तर हरिश्चंद्रगडावरची असणारी दोन शिखरं आहेत, त्या दोन शिखरांच्यापैकी हे एक तारामती शिखर असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतरचं पर्वत शिखर आहे ते म्हणजे महाबळेश्वर आहे. तर महाबळेश्वर हे टेबललँडसारखं किंवा एक उंचावरती असणारं सह्याद्रीच्या पर्वतरांगेतील पर्वत शिखर म्हणून त्याला ओळखलं जातं. याची उंची समुद्रसपाटीपासून 1438 मीटर एवढी आहे. हे साताऱ्याच्या बाजूच्या पर्वतरांगांच्यामधील हे पर्वत शिखर ओळखलं जातं. याचा जिल्हा आहे सातारा. याचं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे थंड हवेचं ठिकाण म्हणून हे ओळखलं जातं. त्याचबरोबर थंड हवेच्या वातावरणासाठी हे पर्यटकांचं एक आकर्षणाचं ठिकाण म्हणून ही महाबळेश्वरची ओळख पूर्ण भारतामध्ये असलेली आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतरचं आहे हरिश्चंद्रगड. या हरिश्चंद्रगडाची उंची समुद्रसपाटीपासून 1424 मीटर आहे. तर हे पर्वत शिखर सह्याद्रीच्या पर्वतरांगेमध्ये येतं. तर आपण जर प्रशासकीयदृष्ट्या याचा जिल्हा बघितला तर अहमदनगर हा जिल्हा आहे. या पर्वत शिखराचं एक सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे मायक्रोलिथिक युगातील प्राचीन गुहा या पर्वतरांगेवरती किंवा पर्वतरांगेमध्ये किंवा या हरिश्चंद्रगडावरती असलेलं आपल्याला पाहायला मिळतात. ही याची सगळ्यात महत्त्वाची वैशिष्ट्य आहे. त्यानंतरचं आहे सप्तशृंगी पर्वत शिखर. याची समुद्रसपाटीपासूनची उंची आहे 1416 मीटर एवढी आहे. सातमाळा पर्वतरांगेतील हे एक महत्त्वाचं पर्वत शिखर म्हणून ओळखलं जातं. याचा प्रशासकीय दृष्टिकोनातून असलेला हे नाशिक जिल्ह्यामधील येतं आणि हिंदूंचं तीर्थक्षेत्र म्हणून हे याची ओळख आहे. कारण सप्तशृंगी गडावरती आपल्या महाराष्ट्रातील असणारी जी शक्तीपीठ आहेत त्या शक्तीपीठांच्यामधील एक प्रमुख शक्तीपीठ हे सप्तशृंगी गडावरती असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतरचं आहे तोरणा. तोरण्याची समुद्रसपाटीपासूनची उंची आहे 1404 मीटर. हे पर्वत शिखर पुणे या प्रमुख शहराच्या आजूबाजूला असणाऱ्या पर्वतरांगांच्यामध्ये आहे. याचा जिल्हा आहे पुणे. छत्रपती शिवाजी महाराजांनी ताब्यात घेतलेला हा पहिला किल्ला म्हणून या तोरणा या किल्ल्याची ओळख आहे. त्यानंतर आहे पुरंदर पर्वत शिखर. याची उंची समुद्रसपाटीपासून 1387 मीटर एवढी आहे. हेही पुणेच्या पर्वतरांगेमध्ये येतं. याचाही जिल्हा पुणे हाच आहे. या पर्वत शिखराचं एक सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे छत्रपती धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचं हे जन्मस्थान म्हणून पुरंदर हा किल्ला ओळखला जातो. त्यानंतर आहे राजगड. या राजगडाची समुद्रसपाटीपासूनची उंची 1376 मीटर एवढी आहे. पुण्याच्या पर्वतरांगेमध्ये त्याचा समावेश होतो. याचा जिल्हाही पुणेचा आहे. मराठा साम्राज्याची जी पहिली राजधानी होती छत्रपती शिवाजी महाराजांनी
स्थापन केलेला हिंदवी स्वराज्याची पहिली राजधानी किंवा मराठा साम्राज्याची पहिली राजधानी म्हणून राजगड ओळखला जातो. त्यानंतर आहे मांगेतुंगीची पर्वत शिखरं, याची उंची समुद्रसपाटीपासून 1331 मीटर एवढी आहे. सैलबारी पर्वतरांगेमध्ये याचा समावेश होतो. तर हाचा जिल्हा नाशिक आहे. मध्ये पठारामध्ये असलेले दुहेरी शिखर म्हणून मांगेतुंगी या पर्वतरांगेची महत्त्वाची किंवा या पर्वत शिखरांची वैशिष्ट्ये असलेली पाहायला मिळतात. त्यानंतरचं आहे रायरेश्वर. रायरेश्वर हे पुणे पर्वतरांगेमधील असणारे एक सगळ्यात महत्त्वाचं पर्वत शिखर आहे. याचा जिल्हाही पुणे आहे. याची समुद्रसपाटीपासूनची उंची 1337 मीटर एवढी आहे. तर याचं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा एक असणारा सगळ्यात महत्त्वाचा सगळ्यात जास्त उंचीवरचा किल्ला म्हणून रायरेश्वरला ओळख दिली जाते. त्यानंतर आहे सिंहगड. सिंहगड याची उंची समुद्रसपाटीपासूनची 1302 मीटर एवढी आहे. पुणे पर्वतरांगेमध्ये याचा समावेश होतो. तर पुणे जिल्ह्यामध्ये हे आहे. सिंहगडाच्या प्रसिद्ध लढाईसाठी सिंहगड हा प्रसिद्ध आहे. त्यानंतर आहे रतनगड. रतनगडाची उंची समुद्रसपाटीपासून 1297 मीटर एवढी आहे. माळशेज पर्वतरांगेमधील सर्वात एक उंचावरचं पर्वत शिखर म्हणून रतनगडला ओळखलं जातं. याचा जिल्हा अहमदनगर आहे. अहमदनगर जिल्ह्यातील दुसरं सर्वोच्च शिखर म्हणून रतनगड ओळखला जातो. पहिलं आपण बघितलं होतं महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कळसूबाई आणि दुसरं अहमदनगर जिल्ह्यातील सर्वोच्च शिखर दुसऱ्या क्रमांकाचं म्हणजे रतनगड. हे तुम्हाला सिक्वेन्स लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर आहे ब्रह्मगिरी पर्वत. आता ब्रह्मगिरी पर्वत याची समुद्रसपाटीपासूनची उंची 1295 मीटर एवढी आहे. त्र्यंबकेश्वर पर्वतरांगेमध्ये याचा समावेश होतो. तर हे प्रशासकीय दृष्टिकोनातून नाशिक जिल्ह्यामध्ये येतो. आता ब्रह्मगिरी पर्वतराचं किंवा ब्रह्मगिरी शिखराचं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे आपल्या महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी गोदावरी, त्याचबरोबर दक्षिण भारतातील सर्वात लांब नदी गोदावरी आणि भारतातील दुसऱ्या क्रमांकाची मोठी नदी गोदावरी, या गोदावरी नदीचं उगमस्थान म्हणून ब्रह्मगिरी पर्वताचं एक सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. त्यानंतरचं आहे अंजनेरी. अंजनेरी या पर्वत शिखराची समुद्रसपाटीपासूनची उंची 1280 मीटर एवढी आहे. याचा समावेश त्र्यंबकेश्वर पर्वतरांगेमध्ये होतो. याचा जिल्हाही नाशिक आहे. या अंजनेरी पर्वताचं वैशिष्ट्य म्हणजे भगवान हनुमानाचं जन्मस्थान म्हणून हा पर्वत ओळखला जातो. म्हणूनच त्यांच्या नावावरूनच या पर्वत शिखराला अंजनेरी हे नाव दिले गेलेलं आहे. अशा प्रकारे आपल्या महाराष्ट्रातील काही प्रमुख शिखरं आहेत. आपण त्यांची काही वैशिष्ट्ये बघितली. याच्या संदर्भात जर तुमच्या काही शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता. त्याचबरोबर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. थँक्यू.